लातूर नांदेड महामार्गावर पहाटेच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय तर 13 जण जखमी आहेत. दोन क्रुझर आणि टेम्पो यांची धडक झाल्यानं हा अपघात झालाय. लातूर नांदेड महामार्गात कोळपा गावाजवळ हा अपघात झालाय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. शशिकांत काय अधिक माहिती आहे? भूषण आज सकाळी पहाटे दरम्यान 4 ते 4:30 दरम्यान हा अपघात झालेला आहे. लातूर नांदेड महामार्गाजवळील कोळपा येथे हा अपघात झालाय. त्या ठिकाणी टेम्पो उभा होता, त्या टेम्पोला मागून एका क्रुझर नजर दिली आणि त्याच ठिकाणी दुसरी क्रुझर त्याच वेळेला ती त्या ठिकाणी पलटी झाली त्या टेम्पोला क्रॉस करण्याच्या नादामध्ये. आणि याच्यामध्ये जवळपास 7 जण जागी झालेले आहेत तर 13 जण गंभीररित्या जखमी आहेत. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. भूषण काही दिवसापूर्वीच लातूर निलंगा महामार्गावर असाच एक मोठा अपघात झाला होता चलबुर्गा पाठीजवळ. त्याच्यातही 7 जण जागीच त्या ठिकाणी ठार झाले होते तर जवळपास 31 जण जखमी झाले होते. एसटी बस आणि ट्रकचा तो अपघात होता आणि खड्ड्यामुळे तो अपघात झाला होता. आणि आजचा जो कोळपाजवळचा अपघात आहे तोही खड्ड्यामुळे झाल्याचं बोललं जात आहे. मात्र अधिकृतपणे त्याला काही दुजोरा मिळेल नाही. आपण थोडाच वेळ दर्शकांना ही माहिती कळू. पण सातत्याने अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय आणि रस्त्यावरची ही खड्डी आता 15 डिसेंबर पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुजवण्याचं आश्वासन दिले. पण अपघातांची मालिका काही केला थांबत नाही हे त्या अपघातावरून दिसून येत आहे. भूषण धन्यवाद शशिकांत या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय दोन क्रुझर आणि टेम्पोच्या अपघातात 7 जण ठार झालेत. हा अपघात रस्त्यावरती असलेल्या खड्ड्यांमुळे झाल्याचं सध्या तरी दिसत आहे.